రుణమాఫీ ఇది పారదర్శకత్వంగా ఉండాలి అంటూ ప్రతిక్రియలు మాజీ సహకార మంత్రి సుభాష్ దేశ్ముఖ్ వీరు ఇచ్చారు. राज्यात नवे सरकार येताच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी ठाकरे सरकारने पहिल्याच झटक्यात मान्य केली. प्रत्येक शेतकऱ्यास 2 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जारी केले. पण तो आदेश देताना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी खऱ्या शेतकऱ्यांची यादी तपासली आहे का, गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जाची रक्कम पोहोचली का, याची शहानिशा मुख्यमंत्री महोदयांनी करावी. स्टेट बँकिंग समितीकडून आलेल्या शेतकऱ्यांच्या यादीच्या आधारावर मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करू नये, त्याऐवजी मागील सरकारने ऑनलाईन पद्धतीचा वापर करत नेमक्या गरजवंत शेतकऱ्यांची यादी तयार केली होती, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना राबवावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या यादी मध्ये अनावश्यक कर्जाचा देखील शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या करातून रुपया जमा झालेल्या पैशाच्या आधारावर कर्जमाफी दिली जाते. गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी नक्कीच पोहोचले पाहिजे, पण कोणाला तरी पोहोचणारी नसावी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बागुलबुवा करणं योग्य नाही, असं म्हणत राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर थेट मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला. मागची जी कर्जमाफी झालेली होती, मागच्या सरकारने जी कर्जमाफी केली होती, ऑनलाईन माहिती मागवलेली होती. ज्या वेळेस बँकेच्या SLBC समितीनं, स्टेट लेवल बँकिंग समितीनं माहिती दिली होती, 90 लाख शेतकरी आणि जवळपास 42,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची माहिती दिली होती. पण ज्यावेळेस ऑनलाईन बँकेकडनं आम्ही माहिती मागवली, त्यावेळेस बँकेकडनं सुद्धा कमी माहिती आली, कारण बँकेनं कसलेही कर्ज त्यात घातलेले होते आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हे. मला असं वाटतं की पारदर्शकता जर यायची असेल तर ऑनलाईन व्यवस्था ही असलीच पाहिजे. बँकेनं दिलेल्या कसल्याही माहिती बँका उद्या कोणतेही कर्ज शेतीचं कर्ज म्हणून घालतील आणि मग ते कर्ज राज्य सरकार त्याचा परतावा दे आणि हा शेतकऱ्याचा या जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग होईल, उलट शेतकऱ्याला मिळायच्याऐवजी अन्य कोणाला तरी त्याचा फायदा होणार आहे. जसं की मागच्या वेळेस मुंबईतल्या शेतकऱ्याला, मुंबईत शेती असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली होती, मुंबईत शेतीच कुठं आहे कळेल ना आतापर्यंत. मला असं वाटतं की ऑनलाईन करणं हे मला असं वाटतं काही त्रासाचं नाही आणि बँकेला तर ऑनलाईन कळतं ना. मला असं वाटतं की पारदर्शकता करायची असेल तर ऑनलाईन कर्जमाफी द्यावी.